तर विनंती असेल की शिरवणे टीमचा कॅप्टन आणि वाशिगाव इलेव्हन असं सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला शिरवणे टीमने, विनंती असेल की आपण आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायच्या. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. आणि सामन्याचा हिरो ठरलाय इस्माईल. विनंती असेल की इस्माईल आपण यायचंय. तर तुषार दादा पाटील अर्थातच गुड्डू दादा, आपण पंचांची भूमिका पार पाडायची या मॅच साठी. तर विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. टीम शिरवणे त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. तर 3 ओव्हरची मॅच आहे. विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, अन्यथा एक षटक अजून कमी खेळलं जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे, कारण अधिक सामने आपल्याला खेळायचे देखील आहेत. नितीन दादा तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. त्याचबरोबर शिरवणे टीम प्रणित आपण देखील आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. तर विनंती असेल की आदरणीय जगन्नाथ दादा कोळी साहेब आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्याला देखील आयोजकांच्या माध्यमातून आमंत्रित केलं जात आहे. आदरणीय जगन्नाथ दादा कोळी साहेब आपल्याला देखील या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तीन ओव्हरची मॅच आहे. बॉलिंग मार्कवर देखील प्रणितला आमंत्रित केले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे चेतन आणि नितीन. तर स्ट्राइकिंग इनला देखील बॅट्समन चेतन आपल्याला पाहायला मिळतो. ज्या बॅट्समनने देखील नुकताच एक विक्रम साकारलाय. 6 बॉल मध्ये 6 षटकार, 64 रनची एक बहारदार इनिंग ज्याने प्रवेश केली होती. बॉलर प्रणित सज्ज होते. यावेळेस पहिलाच बॉल तेज तरार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावा लागेल यावेळेस बॉलर प्रणितचं देखील, कारण शिरवणे टीमच्या दरम्यान जर आपण पाहिले तर अनेक यंग टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. वय वर्ष 22 ते 25 वर्षापर्यंतचे असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या टीमच्या दरम्यान. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहिला. यावेळेस देखील बॅट्समनला थोडस प्रभावित केलं, परंतु तदनंतर थेट अंगाचा वेध घेतला जातोय. 3 ओव्हरची मॅच आहे. आतापर्यंत ओव्हर क्रमांक पहिली प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोरबोर्ड अजूनपर्यंत ओपन झालं नाही. टीम वाशिगाव 11 वाशी या टीमचं. आणि या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट कोपरी संघाशी सामना करेल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल प्रणित. यावेळेस देखील लाजवाब गोलंदाजीचा नजराणा. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट
लाजवाब फेकी आणि याचं प्रतिउत्तर आपण पाहिलं थेट बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा ज्या विकेटसाठी जाळ्या विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकला जातोय हा बॅट्समन चेतन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर अजूनपर्यंत स्कोरबोर्ड ओपन झाला नाही परंतु विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन मोनी सुतार मैदानामध्ये दाखल होतोय स्ट्रायकिंग एंडला नितीन सुतार ज्या खेळाडूने अंडरम क्रिकेटमध्ये आख्यायिका खऱ्या अर्थाने दर्शवली आपल्या अफलातून खेळीने तदनंतर ओरम क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये आपल्या अफलातून खेळीने साकारला तो खेळाडू नितीन सुतार एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू परंतु आज कशा प्रकारचं प्रात्यक्षिक साकार करेल या स्पर्धेमध्ये प्रश्नचिन्ह जरूर असेल आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक विकेट संपादन रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं शिरवणे टीमच्या दरम्यान बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल फॉर द विकेट यावेळेस देखील कोलोर पद्धतीचा बॉल होता विकेट किपर चेडू मागे धावतोय तोपर्यंत एकेरी धाव देखील यावेळेस कंप्लीट केली एकेरी रन आतापर्यंत स्कोरबोर्डचं खातं देखील ओपन होतं एक गडी बाद एक रन अजूनपर्यंत या ओव्हरचा जर विचार केला आतापर्यंत चार चेंडू रिलीज केलेत बॉलर प्रणितने त्यामध्ये अवघी एक धाव मात्र जर खर्च केली एक महत्वपूर्ण षटक रिलीज करण्याचा जो त्याचा मानस आहे तो मानस देखील यावेळेस प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस देखील बॅटच्या स्लाईडचा वेध घेतला जातोय स्वतः बॉलर चेंडू मागे धावत येईल तोपर्यंत एकेरी धाव मोनीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली एकेरी रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होताना पाहायला मिळतात दोन रन आतापर्यंत होत आहेत शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे नितीन सुतार शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल या ओव्हर मधला ओव्हर नंबर पहिली आपल्याला पाहायला मिळते यावेळेस देखील लोडफुल टॉस पद्धतीचा बॉल होता ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू खाली येईल तोपर्यंत एकेरी धाव देखील यावेळेस कंप्लीट केली एकच सिंगल ने आतापर्यंत तीन रन स्कोरबोर्ड वर देखील होताना पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरचा खेळ यावेळेस कंप्लीट होतोय जे प्रात्यक्षिक साकारला बॉलरने जो मानस होता कमीत कमी रन खर्च करण्याचा तो मानस देखील यावेळेस सत्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळालाय तीन रन आतापर्यंत होतात एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झालाय सेकंड ओव्हरसाठी देखील प्रथमेश नामक बॉलरला देखील यावेळेस आमंत्रित केले स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे नितीन सुतार यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न सरईच्या दिशेने फिल्डर तैनात लाजवाब जेल जितू जोशीच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅट्समन क्रमांक दुसरा नितीन सुतारला देखील दिला जातोय परतीचा इशारा युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात शिरवणे टीमच्या दरम्यान एक चांगला आफड या टीमच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळते बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल कार्तिक देखील आपल्याला पाहायला मिळतो एक धडाकेबाज फलंदाज देखील आहे परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची भूमिका साकारेल स्ट्रायकिंग इनला बॅट्समन मोनीश बॉलिंग मार्कवर बॉलर प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस देखील अकुड पद्धतीचा बॉल होता टप्पा पडल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेस देखील बॅट्समनला प्रभावित केलं होतं परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या आतापर्यंत तीन रन शेवटचे तीन बॉल आतापर्यंत शिल्लक असतील या ओव्हर मधले अतिशय दर्जेदार प्रात्यक्षिक टीम शिरवणे या संघाच्या दरम्यान देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत तीन रन स्कोरबोर्ड वर बॉलर पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होईल यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मधून फिल्डर चेंडू खाली येतो चेंडू जज करेल तोपर्यंत
दुहेरी धावा देखील यावेळेस पूर्ण केल्या. दुहेरी रन ने आतापर्यंत स्कोरबोर्ड पुढे सरसावलं जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन, आतापर्यंत 4 चेंडू या बॉलरने रिलीज केले, त्यामध्ये 2 धावा आतापर्यंत या बॉलरने खर्च केल्यात. 2 धावा देखील यावेळेस खर्च केल्या. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव. स्कोर झोन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. 3 ओव्हरची मॅच आहे. अजूनपर्यंत षटकार चौकारापासून वंचित राहिलाय टीम वाशिगाव 11 वाशी संघ. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टॉयचा वेध घेतलाय. बॉलर बॅक टू ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 7 रन. तर विनंती असेल की 30+ दिवाय या टीमचा कॅप्टन आणि तर बॉलर यावेळेस सज्ज होईल. मेहबूब नामक बॉलरला देखील यावेळेस आमंत्रित केले. शेवटच्या ओव्हरसाठी राऊंड द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल वेगाने चेंडू स्वार केला. डॉट बॉलची समाप्ती. यंग टॅलेंटेड एक खेळाडू आज मात्र जरूर खऱ्या अर्थाने यावेळेस यशस्वी पाऊल टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतात या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ झालाय. 7 रन आतापर्यंत फक्त स्कोरबोर्डवर लागल्यात वाशिगाव 11 वाशी या टीमच्या. यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग, फटका चांगलाय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू जाईल काउ कॉर्नर बाउंड्री लाईन पलीकडे. या इनिंग मधला हा पहिला षटकार. 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा होता, परंतु तदनंतर या दुसऱ्या बॉलवर एक मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी होती. तोपर्यंत 1 रन आपल्याला पाहायला मिळते. 1 रन ने आतापर्यंत 14 रन देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर विनंती असेल की मागच्या मॅचचा सामनावीर इस्माईल आपण यायचाय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज मेहबूब चेंडू मागे धावतोय. 1 रन आतापर्यंत कम्प्लीट केली जाते. 1 रन ने आतापर्यंत टीमची धावसंख्या 15 रन. अजूनपर्यंत शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. यावेळेस देखील फटका चांगला. फिल्डर तैनात प्रथमेशच्या दरम्यान टिपला जातोय हा झेल. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या इनिंग मधला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. तर विनंती असेल की इस्माईल की आपण यायचं आपलं पारितोषिक घेण्यासाठी मागच्या मॅचचा सामनावीर इस्माईल. तर न्यू बॅट्समन देखील जयेश पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारा बॉल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचेल.
थोड़ा सा फंबल झाला, तोपर्यंत दोन रन देखील यावेस कंप्लीट केल्यात। दोन रन यावेस ऐड केल्या जातील। टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन व 18 रन च लक्ष्य असेल। येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 18 रन ची गरज असेल टीम शिरवणी या संघाला। तर विनंती असेल की प्रणीत आपण आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल करा, वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका। तर विनंती असेल की इस्माईल आपण यायचा लवकरात लवकर। तर आदरणीय केसरीनाथ जी बडवी साहेबांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब दिला जाईल इस्माईलला। मागच्या मॅच मध्ये अफलातून इनिंग ज्याने पेश केली, अठरा रन च लक्ष्य आहे। विनंती असेल की शिरवणे टीम आपण आपली ओपनिंग जोडी मैदानामध्ये लवकरात लवकर दाखल करा। तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते, मेहबूब आणि जितेश ही जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते। येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 18 रनचं लक्ष्य। पहिल्या 17 आपण जर पाहिलं तर शिरवणे टीमचं वर्चस्व देखील आपण पाहिलं, तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळते। परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे यश संपादन करेल गोलंदाज यश हे प्रश्नचिन्ह जरूर असेल। टीम वाशिगाव इलेव्हन वाशी या टीमच्या दरम्यान विनंती असेल की मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा। नितीन दादा आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये दौडू नका। 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 रनच लक्ष, मॅच स्टार्ट होते। यावेळेस पहिलाच बॉल पंचांचा इशारा येतोय, इट इज अ वाईट अवांतर रन ने स्कोरबोर्डचं खातं ओपन होते टीम शिरवणे इलेव्हन शिरवणे या टीमचं देखील। 18 बॉल मध्ये आतापर्यंत 17 रन च लक्ष्य कंप्लीट करायचं आहे। यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग, लाजवाब स्ट्रोक, वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे बॅट्समॅन मेहबूबच्या बॅट मधून हा धमाकेदार स्ट्रोक येतोय षटकार। यावेळेस देखील लाईन चांगली होती परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते। तर विनंती असेल की रिद्धी सिद्धी कोपरी या टीमचा कॅप्टन आपण यायचा आहे। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल यश। यावेळेस देखील वाईड बॉलचा इशारा मात्र जरूर दर्शवला परंतु दोन रन यावेळेस खात्यामध्ये ऍड होतील। टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस देखील फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत
एकही रन देखील यावेळेस कंप्लीट केली जाते आणि एकही रन ने आतापर्यंत टीमची धाव संख्या 10 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। अजूनपर्यंत 8 रन ची गरज देखील आहे। आतापर्यंत शेवटचे 4 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधले। चार चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हर मधला। एक षटकार आणि दोन वाईट। तर 3 चेंडू झाले। तीन चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेस देखील पायाचा वेध घेतला जातोय। एक रन यावेळेस कंप्लीट केली जाते। 11 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात। अजूनपर्यंत 7 रन ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम शिरवणी 11 शिरवणी या टीमला। यावेळेस देखील लाईन चांगली होती। टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला प्रभावित केलं परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील पाहायला मिळते। शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल या ओव्हर मधला। यावेळेस देखील वेगाने चेंडू स्वार केलाय। बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे आपण पाहिले। एका ओव्हरचं खेळ आतापर्यंत कंप्लीट होते। एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन। येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 7 रनची गरज। बॉलर सज्ज होईल नितीन सुतार। यावेळेस देखील फटका चांगला आहे। एक रन यावेळेस कंप्लीट केली जाते। दुहेरी रनचा कॉल देखील दिलाय। तोपर्यंत 2 रन देखील यावेळेस कंप्लीट होतात। 11 बॉल मध्ये आतापर्यंत 5 रनची गरज। तर विनंती असेल की रिद्धी सिद्धी कोपरी या टीमचे कॅप्टन योगेश दादा आपण टॉस साठी यायचंय तत्परतेने। यावेळेस देखील फटका चांगलाय आणि सामना जिंकलाय शिरवणे 11 शिरवणे या टीमच्या दरम्यान। या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मेहबूब ज्याने 1 विकेट संपादन करून बॅटिंग करत असताना आणि त्याचबरोबर नितीन दादा सुतार वाशी टीमचे कॅप्टन नितीन दादा सुतार तर महेबूब आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच चा हिरो।